नौकरी करणार आहेत, नोकरीला जावं लागतं महाराज, वेळेत पोहोचावं लागतं, सगळ्या गोष्टी असतात, नोकरी नोकरीच आहे. मग नोकरी करत असताना एक दिवस त्याच्या जीवनात असा येतो की तो निवृत्त होतो. काय म्हणतात त्याला? रिटायरमेंट म्हणतात, सेवानिवृत्ती म्हणतात. अशी सेवानिवृत्ती होते. मग सेवानिवृत्ती झाल्यानंतर तो खरंच निवृत्त होतो का? अहो, निवृत्त झाल्यावर तर फार अवसान येतं. निवृत्त झाल्यावर जास्त अवसान येतं महाराज, कारण ते आतापर्यंत घरी नसतं ना. ती निवृत्त झाल्यावर घरी येत, राग मानू नका बरं. निवृत्त व्हायचं असेल तर आतून बाहेरून निवृत्त व्हावं. निवृत्त झाल्यावर त्याला वाटतं हे करू का ते करू का, त्याच्या डोळ्यासमोर प्रपंच जास्त दिसतो. ते शाळेत जर गेलेलं असलं ना ड्युटीवर, तर घर जरा कमी लक्षात राहतं, शाळा जास्त लक्षात राहते. पण शाळा शाळा करून शाळेतून एकदा घरी आलं आणि गरज डोळ्यासमोर दिसलं की मग वेगवेगळ्या कल्पना सुचतात. आता गाया घेऊ म्हणतं का, म्हशी घेऊ म्हणतं का, शेत घेऊ म्हणतं का, लेवलिंग करू म्हणतं का, बोर घेऊ म्हणतं का, काय करू म्हणतं, आता काय काय करू. हे निवृत्त झाल्यानंतरची गोष्ट आहे. तू म्हणाले कोणावरही फिरतंय? अरे फिरायला तुम्ही माझे दुश्मन आहात, तुम्ही माझे वैरी शत्रू आहात मायबाप. अहो तुमच्या महत्वाची गोष्ट सांगतोय, देवानं निवृत्त केलं, समजा माझं काम झालंय, आता मुलं करते धरते झाले असतील तर द्या त्यांच्यावर जबाबदारी टाकून. हा, किती दिवस त्यांच्या प्रपंचात डोकं घालणार आहात? किती दिवस त्यांच्या प्रपंचात डोकं खुपसणार आहात? हा, जरा स्वतःचं हित बघा ना. हा, जरा स्वतःचा विचार करा ना, भगवंताचं भजन करा ना. देवानं त्याने जोरी ही सगळी शक्ती अंगात आहे, जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत आपण भगवंताचं भजन करू शकतो महाराज. काय प्रमाण आहे आता आठवत नाही मला, काय प्रमाण आहे? जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तेव्हा तू आपुले स्वहित पाहे. पुढचं तीर्थयात्रा नको आता, जाऊ द्या, पण स्वहित पाहे हे महत्वाचं आहे महाराज. स्वतःच हित पाहावं. नाक मुख गळायला लागल्यानंतर हित नाही पाहतायत, तोंडातले दात पडल्यानंतर मन विठ्ठल म्हणलं की म्हणता येत नाही, ते म्हणते इथल इथल इथल. देव म्हणतो तू इथललाच आहेस, मला माहित आहे. तुला नाही आता, तुला बढती नाही, तू इथललाच आहेस. तुला जोपर्यंत दात होते चांगले त्या टायमाला विठ्ठल म्हणला नाही, काय म्हणतो तो तुझी तुला माहित आहे. आणि आता इथल इथल म्हणतोस वय. अरे निवृत्त होणं अतिशय महत्वकोबार आहे. म्हणतात निवृत्त झाली वृत्ती, वृत्ती हे निवृत्त झाले. परमार्थात त्यांनी दिव्य स्थिती प्राप्त झाली. ही स्थिती तुकोबार यांच्या जीवनातली, त्याचा अनुभव प्राप्त झाला.